नमस्कार, आज आपण पाहणार आहोत गोष्ट राक्षस, चोर आणि ब्राह्मणाची. एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेल त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानाने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या दोन्ही गायी त्याने घरी आणल्या आणि त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचे दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणारा तो ब्राह्मण गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला. द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची आणि ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना तू कुठे आणि का जातोस ते विचारलं. चोर म्हणाला, मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे, पण तू कुठे चालला आहेस? अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. या ब्राह्मणानं तंत्रमंत्र करून मला मारायचं, दूर घालवायचं आणि माझं अन्नपाणी सोडलंय. आज मी त्याला खाणार आहे. झालं, दोघांचंही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर आणि राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारात आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिलं तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार. तोच चोर म्हणाला, अरे थांब, मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे, मोठा शाणाच आहेस की तू. तू गायींना नेताना त्या हंबारल्या तर तो जागा नाही का होणार, मग मी काय करू? राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना आणि चोर आपली घाई सोडेना. असं करता करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला आणि वादविवाद भांडणं चालू झाली. त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजाचं भानच राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या, मोत्यानं भुंकायला सुरुवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस आणि चोराला पकडून आरडाओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इत्यादी घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला. या गोष्टीचं तात्पर्य असं, फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते. अशाच प्रकारच्या आजीबाईच्या छान छान गोष्टी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डुम डुम डुमाक.